आमच्या समोरच लाल किल्ला आहे. हा बघा, आता आम्ही लाल किल्ल्यावर चाललोय. मित्रांनो, आपल्या भारताची शान लाल किल्ला हा बाहेरून काहीसा असा दिसतो आणि लाल किल्ल्याच्या समोरच्या बाजूला बरीशी मोकळी जागा आहे आणि दोन्ही साईडला मेले लागलेले आहेत, म्हणजे जत्रा लागलेली आहे. जत्रेत मोठे मोठे पाहणेसुद्धा आहेत. तर आता आम्ही तिकीट काउंटरला जातो, तिकीट काढतो आणि मग आतमध्ये किल्ल्यात जातो. हा असा मोठा एवढा भव्य दिव्य किल्ला आहे आणि कम्प्लीट हाय सिक्युरिटीमध्ये आणि खूप गर्दीसुद्धा आहे इथे. तिकीट काउंटरला खूप गर्दी आहे. सो इथे एक स्कॅनर लावला आहे, तर स्कॅन करून आम्ही तिकीट घेतलेत. दोन मोबाईलमध्ये आले, PDF आले आहेत दोन्ही पण. तर आता त्यात पुढे स्कॅन करायच्या गेटवर आणि मग आपल्याला एंट्री मिळेल. गेटच्या आतमध्ये एंट्री करताना दोन्ही साईडला अशा दोन मोठ्या मोठ्या तोफा आहेत इथे. वाव, सगळं बांधकाम लाल दगडात आहे. कोरीव काम तर एक नंबर आहे. किल्ल्याच्या आतमध्ये शॉपिंग सेंटर सुद्धा आहेत. एंट्री केल्या गेल्यात ते इथे शाल, मफलर, बॅग, वॉलेट्स आणि काही कलेक्शनचे वस्तू वगैरे असं सगळं आहे. खेळणी वगैरे सुद्धा आहेत, ज्वेलरी सुद्धा आहेत. लोक किल्ला फिरायला आलेत का शॉपिंग करायला आलेत तेच कळत नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहां पर. चला, तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. हां भाई जी, सुनते हो ये मार्किंग है क्या? अगोदरचे जे राजा महाराजा होते ते या मेन गेट ने एंट्री करायचे आणि मग इथून सरळ सरळ जाऊन त्या मेन दरबारात जायचे. तिथे मेन दरबार आहे लाल किल्ल्याचा. आता ही एंट्री इथे क्लोज आहे. आपल्याला जायचं असेल तर आपल्याला साईडने जायला लागतं. किल्ल्याच्या आजूबाजूला कम्प्लीट गार्डन आहे, खूप मोठंच्या मोठं गार्डन आहे, जिथे काही परिसरातच तुम्हाला वावरता येतं, बाकीचे सगळं रिस्ट्रिक्टेड आहे. तर मित्रांनो, हा आहे शहाजहानचा दरबार. हा एवढा मोठा असा दरबार आहे इथे. आता जे आपण सिंहासन बघितलं बादशहाचं, ते कम्प्लीट संगमरवरी दगडाचं बनवलेलं आहे आणि त्या दरबारात त्यांच्या ज्या काही शिकायती असायचं त्याचा न्याय केला जायचा आणि संगीत आणि नृत्य असे सगळे कार्यक्रम त्या दरबारात व्हायचे. तर हा आहे दिवाने खास. याच्याबद्दल फारशी अशी काही माहिती नाही आहे, पण इथे एक मोराच्या आकाराचं सिंहासन होतं संगमरवरी दगडाचं. तर ते नादीरशहा 1739 ते घेऊन गेला स्वतःबरोबर. आणि असं म्हणतात की ते सिंहासन एकदम आकर्षक होतं, त्याला ते खूप आवडलं होतं, त्यामुळे तो घेऊन गेला. तर ही आहे मित्रांनो या किल्ल्यावरची मोठी मस्जिद. तर मित्रांनो, हा जो किल्ला आहे तर हा किल्ला बांधला आहे शहाजहानने, म्हणजेच मुघलांच्या काळातला हा किल्ला आहे. जवळपास हा किल्ला 374 जुना आहे आणि या किल्ल्याचं बांधकाम 12 मे 1639 करायला घेतलं होतं. ते हा किल्ला कम्प्लीट झाला 6 एप्रिल 1648 रोजी, म्हणजे जवळपास 9 लागली या किल्ल्याला बांधायला. या किल्ल्याची जी बांधकामाची स्टाईल आहे ती इंडो इस्लामिक आहे आणि या किल्ल्याचं बांधकाम उस्ताद अहमद लाहोरी या आर्किटेक्टने केलेलं आहे, ज्यानेच आपला जो आग्र्याचा ताजमहल आहे तोसुद्धा बांधला होता. आणि याच आर्किटेक्टकडून शहाजहानने हा किल्लासुद्धा बांधून घेतला. असा हा भव्य दिव्य मोठा असा लाल किल्ला आहे दिल्लीचा, जो तुम्हाला कम्प्लीट फिरायला जवळपास 4 ते 5 लागतील. आम्ही आता किल्ल्यावरच्या थोडे थोडेच पॉईंट फिरलोय. आणि जर कधी तुम्ही हा किल्ला बघायला याल तर तुम्हाला मुघलांच्या इतिहासाची बरीचशी माहिती मिळेल या ठिकाणी. आणि किल्ल्यावर जे काही महाल आहेत, दरबार आहेत, तर त्यांच्या प्रत्येकाच्या ठिकाणी एक एक असा सायनिंग बोर्ड लावलेला आहे, त्याच्यावर त्यांची कम्प्लीट माहिती दिलेली आहे. आणि या लाल दगडात बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे कम्प्लीट फुलांचं. हे बघा सगळीकडे असं नक्षीकाम आहे. तर आता किल्ला फिरून फिरून आमचे पाय दुखले, थोडा वेळ आता आम्ही इथेच बसतो.
याद आहे कसं लागतं? मस्त आहे. तर आता आम्ही आलो लाल किल्ला मेट्रो स्टेशनला. इथून आम्ही जाणार आहोत काश्मीरी गेटला आणि मग काश्मीरी गेटमधून येल्लो लाईन पकडून आम्ही न्यू दिल्लीसाठी जाणार आहोत. तिथून आय थिंक 2-3 स्टेशन आहेत, कारण आता आमचं हॉटेल न्यू दिल्ली स्टेशनपासून थोडं जवळच आहे. मेट्रो आली आपली, गर्दीनं पट्टे दिसते. आता आम्हाला न्यू दिल्लीसाठी येल्लो लाईन पकडावी लागणार आहे. आता आम्ही उतरलोय न्यू दिल्ली मेट्रो स्टेशनला. मेट्रोचा डोअर सोडला की प्लॅटफॉर्मला सुद्धा असे डोअर लावलेले आहेत, हे बघा. तर ही एक चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 8:30 आणि आता आम्ही हॉटेलला आलोय, कारण आम्हाला लाल किल्ल्यावरच बराच उशीर झाला, काळोख झाला. आणि मग त्यानंतर आम्ही छोले भटुरे खाल्ले, दही भल्ले खाल्ले. त्यातले आम्हाला फक्त दही भल्ले आवडले, छोले भटुरे काही एवढे खास नव्हते. आणि मग आम्ही पाणीपुरी सुद्धा खाल्ली. सो आता पोटात काहीच जागा नाही आहे. तर आम्ही थोडं रेस्ट करणार आहोत, कारण दिवसभर खूप दगदग झाली, खूप चाललोय. आणि उद्या आमची अर्ली मॉर्निंगची ट्रेन आहे मुंबईसाठीची. सो आम्हाला उद्या लवकर उठावं लागेल, आमची तिकीट मगाशीच कन्फर्म झाली. तर आता थोड्या वेळाने जेऊ आणि लगेचच झोपून जाऊ. आता आपण भेटूया डायरेक्ट मॉर्निंगला. गुड नाईट. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. आमची सगळी पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे, आम्ही सुद्धा रेडी झालो. सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. आम्हाला आता इथून स्टेशनला पोहोचायला 10-15 मिनिटं लागतील. देन मग आपली ट्रेन कुठे येईल, आपला डबा कुठे येईल, या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. आणि 6:15 ट्रेन आहे, होप वेळेतच येईल. सो आता आम्ही निघतोय. फायनली आमची ट्रेन आलेली आहे. माझी सीट अशी खाली एक आहे आणि राहुलची तिथेच बाजूला आहे. राहुलची पूल झोपायची तयारी चालू झालेली आहे. बॅग सध्या तरी मी माझ्या सीटवर शिवत, पण आता जेव्हा झोपेन तेव्हा त्या व्यवस्थित त्यांच्या जागी लावून ठेवेन. झाली झोप, झोपाच काढतो. ट्रॅव्हल करून 8 तास झाले असतील, 7 तास झोपला एक तास. हा बघा, काळोखात दिसत नाही आहे, असा कॅमेरा गेला तर दिसत. आम्ही आता पोहोचलो बीना जंक्शनला आणि बीना जंक्शन वरून आमचं घर आहे अजून 1000 किलोमीटर. आता आमचा दिवस हा असाच जाणार, रात्र अशीच जाणार. आम्ही आता उद्या सकाळी डायरेक्ट अर्ली मॉर्निंग 7:15 आम्ही घरी पोहोचणार आहोत. सला हे दुःख काय खतम नाही होता बे, फुल बोरिंग आहे. तर सीट एक नंबर आहे, पण झोप येत नाही आहे, असा काहीसा प्रकार आहे. कारण करायला काही ॲक्टिव्हिटीजच नाही आहेत, त्यामुळे काही झोप काही येण्याचं काही पॉसिबिलिटीज नाही. चाय लिजे, चायवाला चाय पिलाव. एक कॉमेडी आहेत सगळे. मी तुम्हाला सकाळी सांगायला विसरलो की आमची ट्रेन कुठली आहे. तर आमची ट्रेन आहे पंजाब मेल, जी फिरोजपूरवरून काल रात्री 9:30 सुटली आणि न्यू दिल्लीला 5:15 आली. आणि आता ही CST उद्या 7:00 पोहोचेल. गुड मॉर्निंग. तर आता वाजलेले आहेत 8:30 आणि आम्ही जस्ट 1 अर्ध्या तासापूर्वी घरी आलो. गाडी सुटल्यापासून जवळपास 1-1.5 तास लेटच होती. मग आम्ही मग कल्याणलाच उतरलो आणि मग तिथून घरी आलो. कल्याणवरून लोकल पकडून डोंबिवलीला आलो. काल आम्ही सकाळी ट्रेन मध्ये चढल्यात लगेच झोपून गेलो, कारण खूप झोप येत होती. आणि काल दुपारी आम्ही ज्यावेळी उठलो त्यावेळी गाडीने मध्य प्रदेश मध्ये एंटर केलेलं होतं. आणि त्यानंतर लगेचच थोड्याच वेळात पोलिसांनी 2 स्नॅचिंग करणाऱ्या चोरांना पकडलं ट्रेन मध्ये. आणि त्यानंतर मग ते पोलीस संपूर्ण ट्रेन मध्ये ये जा करतच होते. आणि ज्या वेळेला मी शूट करण्यासाठी कॅमेरा बाहेर काढत होतो त्यावेळेला मला 1-2 पोलिसांनी सांगितलं की प्लीज तुमचा कॅमेरा आतमध्ये बॅगेत वगैरे ठेवा चोरांपासून सावधान म्हणून. सो मग पोलिसांचे रुल्स फॉलो करणं गरजेचंच होतं, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शूट करता आल्या नाहीत. सो फायनली मित्रांनो, आपली दिल्लीची ट्रिप ज्या गोष्टीसाठी आपण केली होती ती गोष्ट अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळाली, ते म्हणजे आपला ड्रोन. त्यामुळे आपली दिल्लीची ट्रिप एकदम सक्सेसफुल झालेली आहे. आता या ड्रोनचं अनबॉक्सिंग आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहायला विसरू नका युनायटेड परब ब्लॉग्स. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हा व्लॉग तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय.